मध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. उपवास नसताना देखील आपण खीर खाऊ शकतो. आजची खीर काही खास असणार आहे. आपण आज त्याची खीर करणार आहोत. विसर बसत नाही ना. चला तर मग मी तुम्हाला करून दाखवत आहे. त्यासाठी मी इथे दोन रतडी असे उकडून कुस करून घेतलेले आहेत. गावरान तूप घेतलेलं आहे. एक वाटीत साखर, एक वाटीत दूध आणि विलायची पूड करून घेतलेली आहे. कढई गरम करून घेतलेली आहे. मी आता 2 चमचे तूप घालत आहे कढईमध्ये. आधी एकच घालू, नंतर एक घालू. मग रताळे उकडून कुस करून घेतलेले आहेत, ते घालायचे आहेत. रताळी चांगली परतून घ्यायची आहेत. मस्त खमंग वासतो रताळीचा. मग वासुटला की मग आपण त्याच्यामध्ये दूध घालूया. हे पा, आपल्या रताळे मस्त परतले गेलेले आहेत. आपण आता याच्यामध्ये दूध घालत आहोत. हलवून घ्यायचं आहे. दुधामध्ये चांगलं एकत्र करून घ्यायचं आहे. खूप छान वास उठत आहे, कारण रताळे आपण तुपामध्ये जर परतून घेतले तर त्याचा छान वास सुटतो. चवही खूप छान लागते. हे पहा, आपलं मिश्रण छान झालेलं आहे. आता आपण साखर टाकू. जशी लागेल तशीच टाकू. साखर चांगली विरघळली गेली पाहिजे आणि सारखं हलवत राहायचं. खीर खाली लागली नाही पाहिजे. मस्त झाली खीर आपली. ह्या खीरचा वेगळा सुगंध येतो. मस्त दाटसरपणा आलेला आहे, पाहू शकता तुम्ही. हे पहा, आपली साखर विरघळली आहे. विलायची घालू. 2 मिनिटं उकळी येऊन देऊ. ही खीर करायला जास्त वेळ लागत नाही. 5 ते 10 मिनिटात होऊन जाते लगेच, पटकन झटपट खीर तयार. तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही ड्रायफ्रूट घालू शकता याच्यामध्ये, खूप छान लागतं. हे पहा, आपली खीर तयार झालेली आहे. मस्त झालेली आहे. हे बघा, रताळ्याची खीर तयार आहे. पौष्टिक आणि हेल्दी रेसिपी आवडल्यास लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबायला विसरू नका. खा प्या मजा करावं, आनंदात राहा.